योगी ईश्वर दत्त दया तूच एक जगमा प्रतिपाळ अत्र न सूया करी निमित्त प्रगट्यो जग कारण निश्चित ब्रह्मा हरिहर नो अवतार शरणागत नो तारण हार अंतरयामी सच्चिद सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख। सर्व लोकांना सादर सप्रेम नमस्कार। आता आपण नवीन भागामध्ये पोचलेलो आहोत, तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज थोडं निराळ्या पद्धतीने कथन करायचा माझा विचार आहे, तर निराळी पद्धत म्हणजे देवारीहून आपण रवाना झालो, देवारीला रात्री राहिलो, तिथे गुप्त टॉयलेट आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलं, ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं। आता त्याच्या पुढे आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आजचं कथन थोडंसं निराळ्या पद्धतीने आपण करूया। नमस्कार। तर देवारी गावातून आपण रवाना झालो, देवारीला तुम्ही कार्यक्रम ऐकला सगळा, देवारी गावाहून रवाना झालो आणि रस्त्यामध्ये आपल्याला तुनिया नावाचं गाव लागलं। तेव्हा साधारण 10:30-11 झालेले होते, त्यामुळे तुनिया गावात जेव्हा आम्ही शिरलो तेव्हा दोघांच्या मनात असा एक विचार आला की आता आपण जिथे कुठे जाऊ ते त्यांना सांगू की आम्ही काही भोजन प्रसादी घेणार नाही, आम्ही आमच्याकडे आहे असं सांगू। कारण आमच्याकडे थोडा सत्तू होता, तो आम्हाला लोकेट झाला होता बॅगेमध्ये। बॅगेमध्ये अनेक वस्तू असतात पडलेल्या आणि त्यामधल्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला विस्मरणात जातात। मग आम्हाला सकाळी सकाळी शोध लागला होता की आपल्याकडे सत्तू आहे, तर मग ठरवलं असं की दुपारी आपण सत्तूच्या आधारे यापन करायचं। एवढं ठरवलं आणि मग आम्ही जरा विचारलं की इधर आराम कर सकते अशी कोण सी जगह है, तो मग लोकांनी सांगितलं की वो सामने सरपंच जी का मकान आहे, वहां पे आप चले जाइए। मग आम्ही आपलं गेलो तिथे, नर्मदे हर केलं, त्यांनी पण लगेच स्वागत वगैरे केलं। आम्ही आतमध्ये गेलो, आत शिरल्या शिरल्या उजव्या बाजूला एक हौद होता पाण्याचा आणि समोर असा एक व्हरांडा होता। डाव्या हाताला एक मोठा लोखंडी पेटारा असतो ना, म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याहून ज्या पेटाऱ्यात बसून पळाले होते त्याच पेटाऱ्याला बघून तसा पेटारा यांनी बनवून घेतलेला, तो पेटारा तिथे होता। या घराचं विशेष म्हणजे काय माहिती आहे का, की जो तुम्हाला पेटारा सांगितला त्या रूमच्या डाव्या बाजूला एक किचन, उजव्या बाजूला एक किचन, दोन किचन असलेलं ते घर। दोन्ही किचनमध्ये गॅस, पण एका किचनमधला गॅस हा LPGवाला होता, म्हणजे नॉर्मल जे आपल्याकडे सिलेंडर येतं तसा, आणि उजवीकडच्या किचनमधला जो गॅस होता तो होता बायोगॅस। म्हणजे त्या गावामध्ये बायोगॅसचा प्लांट लावलेला होता आणि तिथल्या सर्व घरांमध्ये ते बायोगॅस डिस्ट्रीब्यूट होत होता। आणि तो बायोगॅसचा प्लांटही ज्या घरी आम्ही थांबलो होतो त्यांच्या घराच्या शेजारच्याच प्लॉटमध्ये तो बायोगॅसचा प्लांट लावलेला होता। त्याचं मला फार कौतुक वाटलं आणि त्यांनी सांगितलं की इवन तिथलं हे जे विजेचे दिवे वगैरे आहेत ते दिवे देखील त्या बायोगॅसनेच चालतात। हे मला एक खरंच कौतुक वाटलं। तर मग तिथे आम्ही गेलो, त्यांना म्हटलं जरा थोडी देर आराम करना हमको, हां हां आराम कीजिए आपके ही घर है। त्यावेळेला मग आम्ही फ्रेश वगैरे झालो, तो हौद तुम्हाला सांगितलंच होतं तिथे पाणी होतं भरपूर, फ्रेश झालो, एका ठिकाणी आसनं वगैरे आमचे लावले, लावायला लागलो आम्ही त्यांना विचारून। ते म्हणाले मैया जी ऐसा करो यहाँ की बजाय आप अंदर वाले कमरे में आसन लगा लो, वहां पे पंखा भी है। आज जाऊन बघितलं तर वरती असं मस्त एक 16 फुटावरती एक पंखा होता, तो आपला घडघड 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 असा फिरत होता। आणि ते त्यांचं कोठार घरासारखं होतं, किचनच्या शेजारीच होतं, त्यामुळे समोर पूर्ण असे डब्ब्यांची रांग
एक शेल्फ, दुसरा शेल्फ, तिसरा शेल्फ, सगळीकडे अशा जीआय शीटच्या बनवलेले डबे, सुंदर अगदी लाईनशीर पद्धतशीर लावलेले डबे. आणि तिथे मग आम्ही सतरंजी वगैरे त्यांनीच दिली, ती सतरंजी घातली, त्याच्यावर मग आम्ही आराम केला. जेवणाची वेळ झाली त्या लोकांच्या, तसं ते आम्हाला बोलवायला आले. आम्ही त्यांना म्हटलं मैयाजी हमारे पास में है, पण त्यांनी आम्हाला काही सत्तू आमच्या बॅगेतून काढू दिला नाही. सांगायचं विशेष हे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की मैयाच्या कार्यक्रमामध्ये आपण यत्किंचितही फेरबदल करू शकत नाही. आपण खूप डोकं लावायला जातो की आपण आपलं सत्तू आहे तो आपण खाऊ, म्हणजे मग आपण कशाला कोणावरती अवलंबून राहायचं वगैरे वगैरे, असे जे अहंकारयुक्त आपले विचार असतात त्याला छेद देण्याचं काम या मैयाजी उत्तम रीतीने करतात. त्यांना आपण अगदी A+ सर्टिफिकेट देऊ शकतो या बाबतीमध्ये. म्हणजे परिक्रम्यामधली हीच गंमत आहे, हे वाक्य चितळे मैयांनी पण म्हटलेलं आहे की संकल्प करायचा आणि तो तुटतोच, आणि त्या तुटण्यात एक गंमत असते. हे वाक्य चितळे मैयांचं आहे, तेच वाक्य मी इथे तुम्हाला सांगतो की आपण संकल्प करायचा आणि मग मैयाजी त्याला काहीतरी असं निमित्त काढून तुम्ही कसे उल्लू हे त्या मैयाजी आपल्याला सांगून देतात. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपल्याला त्या आपल्या बरोबर आहेत, त्यांची आपल्यावर पूर्ण नजर आहे, आपल्या विचारांवरती देखील, म्हणजे विचारांचं जे मूळ उद्गम स्थान आहे तिथेच त्या बसलेल्या असतात. त्यामुळे आपण काय विचार करतो कसे करतो हे त्यांना पूर्ण माहिती असतं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, हे उक्ती अगदी सत्य सार्थक आणि अनुभवण्यासाठी करायची परिक्रमा. नाही तर परिक्रमा म्हणजे नुसतं स्थान बघणं ही काही परिक्रमा नाही, कारण ते मग नुसतं परिभ्रमण झालं, टूर झाला तो. की तुम्ही आता बारगी कॉलनीत गेले, गणेश आश्रम बघितला, साल्लेदंडाला गेले, दुर्जनपूरला गेले, हे सगळं स्थानांमध्ये काहीच नाही आहे. खरं जे आहे ते या स्थानांमधून जाताना, रस्त्यांवरतून जाताना, निरनिराळ्या लोकांना भेटताना, निरनिराळ्या प्रसंगातून जाताना, अडीअडचणीच्या प्रसंगातून जाताना, उद्रेकाच्या प्रसंगांना सामोरे जाताना, जे आपल्याला मैयाजींची उपस्थिती जाणवते, अस्तित्व जाणवतं, ती खरी परिक्रमा आहे. मग ती तुम्ही कशीही करा. काही लोकांना मनामध्ये गिल्ट असतो की आम्ही वाहनाने परिक्रमा केली त्यामुळे आम्हाला तेवढं अनुसंधान झालं नाही, मैयाचा तेवढं सामिप्य मिळालं नाही. पण या बाबतीमध्ये माझं मत स्पष्ट आहे की तुम्ही परिक्रमा कशीही करा, मग ती वाहनाने करा, स्वतःच्या वाहनाने करा, टुरिस्ट बसने करा, पायी करा, कसेही करा, पण तुम्ही मैयाशी अनुसंधान ठेवून जर परिक्रमा केली तर ती उत्तम साधणार. तुम्ही भ्रमंती या दृष्टीने केली तर मैया तुमच्याजवळ अर्थातच येणार नाही, म्हणजे ती असणार जवळ पण तिचं सान्निध्य जाणवणार नाही, हेच खरं. तर काय सांगत होतो, पॉइंटच विसरून गेलो. तुनिया गावात आपण पोचलो, तुनिया गावाचे सरपंच त्यांच्या घरी आपण मुक्काम केला. आपण म्हटलं की आम्ही जेवत नाही, आमच्याकडे आहे, पण त्यांनी आग्रह करून रेग्युलर 2 ताटं भरून जेवण आणलं आणि आम्हाला आमच्या आसनावरती आणून दिलं, पाण्याची व्यवस्था करून दिली, पिण्याच्या पाण्याची, जेवण व्यवस्थित संपन्न झालं आणि मग आम्ही जेवण करून निघणार. पण ते म्हणे बहुत ताप है मैया जी, इतने ताप में कहाँ निकलते हो, थोडा आराम कर लो. आणि मग आराम कर लो म्हणजे मग त्या घडघड घडघड करणाऱ्या पंख्याखाली नाही, त्यांनी दुसऱ्या एका रूममध्ये तिथे कूलर लावलेला होता, वॉटर कूलर.
तो अर्थात जुन्या पद्धतीचा कूलर होता. त्यामध्ये मोठा फॅन असतो, त्यामध्ये जाळी लागलेली असती, त्यामध्ये असं घासफूसचं ते जाळी असती, आणि मग तो पंखा आपला घोड 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 मोठा आवाज करून दुसरं काही तुम्हाला बोलता येणार नाही, त्या शेजारी झोपलो की असा तो कूलर. त्या कूलरच्या समोर म्हणजे आम्ही, मी सुषमा, आम्ही दोघं, त्या घरातल्या ज्या मुख्य मैया जी होत्या त्या, असं तिघे जण आम्ही त्या खोलीमध्ये झोपलो, आणि ते जे मुख्य सरपंच होते ते त्याच दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला जिथे तो वाऱ्याचा झोत, थंड वाऱ्याचा झोत मिळेल अशा ठिकाणी ते झोपले. मग 1.5-2 तास आम्ही चांगला तिथे शांत चित्ताने आराम केला. आराम झाल्यावरती त्यांनी लगेच मैयाजीने चहा बनवून आम्हाला आणून दिला, आणि हे झाल्यानंतर मग आम्ही नर्मदे हर केलं आणि मग तिथून प्रस्थान केलं. असं ती तुनिया गावची गंमत. मग इथून निघून मित्रांनो आता आपण संध्याकाळच्या सुमाराला येऊन पोचलो बारगी कॉलनीत. सो बारगी डॅम अतिशय प्रसिद्ध आहे, मैयावरतीच तो बारगी डॅम आहे. आणि त्या बारगी डॅमच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला जी कॉलनी तयार झाली तिला नाव आहे बारगी कॉलनी. म्हणजे तिथे सगळे इरिगेशन डिपार्टमेंटचे लोकं, त्यांची वसाहत. म्हणजे जेव्हा तो बांध बांधला गेला, माझ्या अंदाजाने काहीतरी 62 की 63 मध्ये तो कन्स्ट्रक्ट झाला बांध, तेव्हा ती कॉलनी बांधली गेली. आणि त्यानंतर त्या कॉलनीतल्याच लोकांनी आपसामध्ये सहयोग करून हे जिथे आम्ही थांबलो होतो तो गणेश आश्रम हा त्यांनी बांधला. त्यावेळेचा तो आश्रम मोठा एरिया चांगला, अर्थात गव्हर्नमेंट लँडवरती सगळं ते होतं, आणि बहुतेक गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनीच कॉन्ट्रीब्यूट करून ते मंदिर तिथे बनवलं. चांगला मोठा आश्रम होता, अलग अलग बिल्डिंग्स वगैरे सगळं. आणि त्याच्या मागच्या बाजूला असा डोंगर. आता या डोंगराचा विशेष उल्लेख का करतोय मी, की समोरच्या बाजूला डॅम, आपण कॉलनीमध्ये आहोत, समोरच्या बाजूला डॅम मध्ये ही कॉलनी, आणि कॉलनीच्या मागच्या बाजूला डोंगर, असा उंच डोंगर, छोटा मोठा नाही, असा उंच डोंगर. तो तुम्हाला विशेष करून सांगायचं कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की आश्रम जरी होता, पाण्याची व्यवस्था मुबलक होती, पण तिथे याची व्यवस्था नव्हती. मग त्या आश्रमाच्या मागच्या बाजूला ते ताराचं फेन्सिंग लावलेलं होतं, त्या फेन्सिंगमध्ये एक छोटंसं गेट ठेवलेलं होतं 2 फुटाचं, त्या गेटने बाहेर जायचं. त्यानंतर थोडासा समतल एरिया होता आणि त्याच्यापुढे पण तो डोंगर सुरू व्हायचा. म्हणजे साधारण 1-20-30 फुटानंतर प्रत्यक्ष डोंगर सुरू व्हायचा, आणि तो डोंगरही असा सपाट नव्हता, असा बऱ्याच अप डाऊन, त्यावरती मोठे मोठे खडक वगैरे अशा पद्धतीचा होता. त्यामुळे जेव्हा प्रातर्विधीसाठी जायचं असेल तेव्हा त्या डोंगराचा आश्रय घ्यायचा, इकडनं यायचं. आम्ही जिथे थांबलो होतो त्या पुढेच एक पाण्याची व्यवस्था होती, तिथे बादली पण ठेवलेली असायची, ती आपली भरून घ्यायची आणि मग त्या डोंगरावरती जायचं वरती. असा तो गणेश आश्रम. त्या आश्रमात दुसरं एक कौतुक होतं की तिथे दररोज संध्याकाळी आरती तर व्हायचीच, पण शेजारी एक हनुमानाचं मंदिर होतं. त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये दररोज एक तासभर रामचरितमानसचा पाठ चाललेला असायचा. अगदी जाड टाईप मधलं रामचरितमानस तिथे समोर ठेवलेलं असायचं, आणि आळीपाळीने तेच लोक, आणि सगळे इरिगेशनचेच रिटायर्ड लोक तिथे राहत होते त्या कॉलनीमध्ये. आणि मी जेव्हा संध्याकाळी आमची आरती वगैरे झाल्यावरती, मग त्या तिकडची आरती सुरू झाली, तर मग मी जाऊन जॉईन झालो. अगदी रेग्युलर पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने त्या मंदिरातली आरती, गणपतीची मूर्ती अतिशय सुरेख सुबक, गणेश आश्रम म्हणजे गणपतीचंच मंदिर, सुंदर होती ती मूर्ती. तिथे त्यांच्या पद्धतीने आरत्या वगैरे सगळं व्यवस्थित झालं.
इस पहले भाग में नर्मदे हर माफ करा मित्रांनो, थोडं काहीतरी रेकॉर्डिंग करता करता अचानक तो कॅमेरा स्टॉप झाला, त्यामुळे एक 15 ते 20 सेकंड जरा असे निस्तब्धतेमध्ये गेले, तर आय एम सॉरी. तर बारगी कॉलनीमध्ये गणेश आश्रममधल्या आरतीचं वर्णन तुम्ही ऐकत होता. ती आरती झाल्यानंतर तिथले जे सगळे लोक आरतीला जमा झाले होते ते बाहेर बसून बोलत होते. मग त्यांच्याबरोबर थोडी चर्चा वगैरे झाली. बारगी डॅमची हिस्ट्री त्यांनी सांगितली, ते कॉलनी कशी स्थापन झाली, गणेश आश्रम कसा झाला, तिथले महाराज, तिथलं रामचरित मानसचा पाठ, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या. आणि मग रात्री तिथे आम्ही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फ्रेश डोंगर परत येऊन चहा, पूजा आरती व्यवस्थित, आणि तिथून मग आम्ही रवाना झालो. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे बारगी मध्ये. इतक्या वेळ आपण बारगी कॉलनी मध्ये होतो, आता आपण बारगीला पोहोचणार आहोत. आणि बारगीला अजून अलग प्रकारची गंमत झाली, मग तिथले फोटोग्राफ्सही तुम्हाला दाखवावे लागतील नीट. तर तिथे जाऊ, पण पुढच्या भागामध्ये जाऊ. आणि आज तुम्ही विसरून गेले, आज आपली गायत्री मंत्राचा जप राहिला तर तो करू. धन्यवाद. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.